हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आहे सायन्स टीचर परमेश्वर सुतार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो. डिअर स्टुडंट्स, आपण आहोत नाइन्थ स्टँडर्ड आणि सब्जेक्ट सायन्स मध्ये, ज्याच्यामधला चॅप्टर नंबर 7 आपण या ठिकाणी शिकत आहोत. अँड द नेम ऑफ द चॅप्टर नंबर 7 इज एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टम. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलं आहे वॉट इज द एक्झॅक्टली बायो जिओ केमिकल सायकल. वी हॅव सीन अबाउट द कार्बन सायकल अँड देन वी हॅव सीन अबाउट द ऑक्सिजन सायकल. सो ऑन टुडे इन द लास्ट व्हिडिओ ऑफ दिस चॅप्टर वी आर गोइंग टू टॉक अबाउट द व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट इज द लास्ट पॉइंट फ्रॉम द चॅप्टर दॅट इज द नायट्रोजन सायकल. विद्यार्थी मित्रांनो, मी छोटे छोटे व्हिडिओ बनवून या ठिकाणी शेअर करतोय जेणेकरून तुम्हाला पॉईंट समजायला सोपे जातील आणि एक एक व्हिडिओ पाहिल्यानंतर जास्त स्पष्ट होतील. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट द लास्ट पॉइंट दॅट इज द नायट्रोजन सायकल. रिमेंबर, इन केस ऑफ ऑक्सिजन सायकल वी हॅव सीन दॅट how much percentage of the atmosphere is formed by the oxygen. So it is known to you all that 21% of the atmosphere is formed by oxygen. Similarly, we have to think about nitrogen. So let me clear you. The nitrogen forms 78% of the atmosphere. That is the important point. And the atmosphere cha ekun 78% kon ahe. The atmosphere madhe nitrogen ahe. He aplyala ya point madhe lakshat ghe. Now, when we are talking about the nitrogen cycle, actually very interesting a point. याच्यामध्ये दोन questions at the start दिलेले आहेत जे की तुम्ही पुस्तकात पाहू शकता आणि तुम्हाला त्याचे उत्तर या ठिकाणी घेऊनच पुढे जायचं. The first question is given there. What is meant by nitrogen fixation? In the 8th standard also, याच्या आधीच्या क्लासमध्ये आपण पाहिलेलं आहे की नायट्रोजन फिक्सेशन ही प्रोसेस होत असते. नायट्रोजन इज नॉट अवेलेबल इन अ फ्री स्टेट एज लाईक द ऑक्सिजन. रिमेंबर इट, आपण ऑक्सिजन सहजपणे काय करू शकतो, रिस्पायरेशन थ्रू घेऊ शकतो, पण आपण इन्व्हायरमेंटमधनं सहजपणे नायट्रोजन नाही घेऊ शकत. पण आपल्याला नायट्रोजन आवश्यक आहे. आता नायट्रोजन सहजपणे घेऊ शकत नाही, पण तो आपल्याला अवेलेबल होतो. मग कसा होतो? तर त्याच्यासाठी प्रोसेस आहे नायट्रोजन फिक्सेशन, नॉट ओनली टू द ह्युमन बीइंग्स बट फॉर एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. पृथ्वीतला ज्यांना कोणाला नायट्रोजनची आवश्यकता आहे ते त्यांना फ्री स्टेटमध्ये नाही मिळत, तर इट इज अवेलेबल इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड असं आपल्याला म्हणता येईल. तर लक्षात घेऊया व्हॉट इज द एक्झॅक्टली मीन्ड बाय नायट्रोजन फिक्सेशन. सो यू कॅन डिफाइन इन अ व्हेरी सिम्पल वे दॅट द conversion of nitrogen into nitrates and nitrites is called as nitrogen fixation. ek process actually pude tani hi definition pustakamde dileli aselas, pan tumhala recall karnyasathi tani sangitlela ahe ki tumhala athavtay ka. tar simple ahe, nitrogen fixation mhanje kay, have madhe aslela kiwa vatavaranamade aslela jo kahi nitrogen ahe to fix hote by the process. eka process na tyacha fixation hota, ani fixation hote mhanje kay, the nitrogen is getting converted into the nitrates and nitrites compound that is called as bole to nitrogen fixation. Second question is asked there that which microbe bring about the process of nitrogen fixation. mata prashna madhe uttar ahe ki nitrogen fixation he kon kartat, microbes kartat. kan tyani prashna tasa vicharla hai which microbe bring about the process of nitrogen fixation. tar aapla answer sangta yel that the azotobacter is there, clostridium is there, again the microbes which found on the roots of that plants, that is the rhizobium is there and anabina, nostac, etc. तर याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे एक्झॅक्टली नायट्रोजन सायकलची डेफिनेशन काय. आपण ऑक्सिजन सायकल मध्ये पाहिलेलं आहे द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द ऑक्सिजन इन द बायोस्फियर दॅट इज कॉल्ड ऍज ऑक्सिजन सायकल असं म्हणलं होतं. तर नायट्रोजनच्या बाबतीमध्ये आपल्याला असं डिफाईन करता येईल इन केस ऑफ दॅट नायट्रोजन सायकल दॅट द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स through various biotic and abiotic processes in a nature is called as nitrogen cycle. That means the definition is clear. And yacha apan artha tes ki biotic abiotic factor cha various process cha madhyamatna nitrogen kay hot rahto, rotate hot rahto, tyalas apan kay mhantoy nitrogen cycle asa mhantoy. All organisms participate in the nitrogen cycle. म्हणजे बऱ्याच जणांचा समावेश हा नायट्रोजन सायकल मध्ये आहे. इट इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड दॅट इज ऑल्सो नोन टू यू ऑल की हा एक महत्वाचा घटक आहे न्यूक्लिक ऍसिड मधला आणि प्रोटीन्स मधला. ऍज कम्पेअर्ड टू द अदर इलेमेंट्स इट इज इनऍक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाइन विथ एनी अदर इलेमेंट. ऍज आय टोल्ड यू दॅट नायट्रोजन इज नॉट अवेलेबल फ्री, हा सहजपणे कोणाशी रिएक्शन करत नाही, तो थोडासा इनऍक्टिव्ह आहे म्हणजे कोण नायट्रोजन, आणि त्यामुळे ह्याचे कंपाऊंड इझिली फॉर्म होत नाही. मोस्ट ऑर्गॅनिझम कॅनॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. दॅट मीन्स मी आधी सांगितलं की ऑर्गॅनिझमला सहजपणे फ्री फॉर्ममधला नायट्रोजन वापरता येत नाही, आपल्याला तर डेफिनेटली येत नाही ह्युमन बीइंग्सला. म्हणजे जास्तीत जास्त प्राण्यांना फ्री स्टेटमधला नायट्रोजन वापरता येत नाही. मग आता आपल्याला जर नायट्रोजन पाहिजे असेल तर आपल्याला कसं मिळत असेल?
त्यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल व्हॉट आर द इम्पॉर्टंट प्रोसेसेस ऑफ अ नायट्रोजन सायकल. दॅट मीन्स इन केस ऑफ नायट्रोजन सायकल सम इम्पॉर्टंट प्रोसेसेस आर देअर. इम्पॉर्टंट प्रोसेसेस इन नायट्रोजन सायकल. लेट मी क्लिअर यू डिअर स्टुडंट, ऍक्च्युली फोर प्रोसेसेस आर देअर. द नंबर वन इज नायट्रोजन फिक्सेशन, ज्याबद्दल आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. फर्स्ट वन इज नायट्रोजन फिक्सेशन. मी आधी तुम्हाला चारही प्रोसेस सांगतो आणि मग आपण एक एक करून पाहूया. द सेकंड वन इज दॅट इज कॉल्ड ऍज अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन म्हणजे पूर्ण नायट्रोजन सायकल मधल्या ह्या प्रोसेस आहेत. नंबर थर्ड इज दॅट इज कॉल्ड ऍज नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन अँड द फोर्थ वन दॅट वी हॅव टू थिंक अबाउट डीनायट्रिफिकेशन. So, we will go one by one. So, you can see on the board, I'm talking about the first process that is called as nitrogen fixation. Actually, its definition mi tumhala sangitile ahe. The conversion of nitrogen into nitrates and nitrites through the atmospheric, industrial and biological processes. Manje kontyahi process nahi hoo shakto. Pan aapla definition kay lakshat thevayche? The conversion of atmospheric nitrogen into the nitrates and nitrites through the atmospheric, industrial and biological processes is called as nitrogen fixation. So this concept is clear. Nitrogen fixation. The second one is here, ammonification. In case of ammonification, how can you define? The release of ammonia through decomposition of dead bodies and excretory waste of organisms is called as ammonification. म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये डेड बॉडीचं डिकम्पोजिशन करून किंवा ऑर्गॅनिझमचं जे वेस्ट आहे त्याचं डिकम्पोजिशन करून अमोनिया रिलीज होतो त्या प्रोसेसला आपण म्हणतोय अमोनिफिकेशन. सिंपल आहे नावाप्रमाणे, अमोनिफिकेशन आहे म्हणजे अमोनिया रिलीज होत आहे. तर काय डेफिनेशन करता येईल परत एकदा सांगतोय, रिलीज ऑफ अमोनिया थ्रू द डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड द एक्सक्रेटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ऍज अमोनिफिकेशन. दॅट मीन्स आय विल राईट इन शॉर्ट हिअर वॉट हॅपन्स एक्झॅक्टली हिअर. रिलीज ऑफ अमोनिया ही प्रक्रिया घडते हे आपण लक्षात. अप टू दॅट वी हॅव टू थिंक अबाउट द थर्ड वन, व्हॉट इज द नायट्रिफिकेशन. द कन्वर्जन ऑफ अमोनिया इन टू अ नायट्राइट अँड देन नायट्रेट इज कॉल्ड ऍज नायट्रिफिकेशन. म्हणजे अमोनियाचं कन्वर्जन आधी कशामध्ये होतं? फर्स्ट कंपाऊंड त्याच्यापासून फॉर्म होणार आहे आपण लक्षात घ्यायचं आहे, नायट्राइट. आणि देन त्याच्यापासून कोणता होत आहे? नायट्रेट. ही जी प्रोसेस आहे, दॅट मीन्स द प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ अमोनिया इन टू द नायट्रेट अँड देन इन टू द नायट्राइट इज कॉल्ड ऍज नायट्रोफिकेशन. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. द लास्ट इज व्हॉट इज द डीनायट्रिफिकेशन. द कन्वर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इन टू द गॅसियस नायट्रोजन. आता जे काही नायट्रोजन कंपाऊंड आहे त्यांचं रूपांतर कशामध्ये होत आहे? गॅसियस नायट्रोजन. म्हणजे बघा, परत नायट्रोजन आता काय व्हायला लागलाय? इन्व्हायरमेंट मध्ये मिक्स व्हायला लागलं. That means, how can we define the denitrification? The last point. The process of conversion of nitrogen compounds. N and C. Atha nitrogen compounds. The process of conversion of nitrogen compounds into the gaseous nitrogen. Sahaj atha gaseous nitrogen atala milte. Ya process la apan kaya milte. Denitrification. So, dear students, what we have seen in last period of this chapter. Last period, we have seen what is the nitrogen cycle. The very important four stages are there of that nitrogen cycle, or the four processes are there of the nitrogen cycle. Number one, nitrogen fixation. Then number two is here, ammonification. Number three is nitrification. And number one is denitrification. So hope ki tumhala hi concept clear zhalele astil. Nakkich video jar aapyala avadla तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचं, जेणेकरून महाराष्ट्र स्टेट बोर्ड अंतर्गत अभ्यास करणारे सेमी माध्यमाचे, इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि त्यांचा फायदा व्हावा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन एका चॅप्टरसह. थँक्यू सो मच.